सध्याच्या डिजिटल युगात सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येते. पायरेसी, डेटा चोरी, ईमेल स्पॅम, हॅकिंग यांसह अनेक माध्यमांद्वारे सायबर गुन्हेगार हे नागरिकांना लुटतायत. तर सायबर क्राईमला आळा बसवण्यासाठी देशभरात अनेक शाखा सुद्धा स्थापन करण्यात आल्यात. मात्र रोजच अपडेट होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे UPI रिफंड आणि OTP नंतर आता नवीन मार्गाने नागरिकांची पुन्हा फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एक नवीन युक्ती शोधलीय. सायबर गुन्हेगारांकडून फसवण्याची वापरली जाणारी नवीन युक्ती म्हणजे व्हॉइस क्लोनिंग. व्हॉइस क्लोनिंगच्या मदतीने फसवणूक करणं म्हणजेच AI मदतीने एखाद्या व्यक्तीचा आवाज कॉपी करणं होय. आणि आता हे अगदी सोपं झालंय ते AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने. तुमच्या जवळची व्यक्ती जसे की तुमचे आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड यांच्या आवाजाचा वापर करून तुमची फसवणूक होऊ शकते. तर व्हॉइस क्लोनिंग हे आता सायबर गुन्हेगारांना पैसे उकळण्यासाठी मोठं शस्त्र ठरलंय. ABP माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, जसं आपण एखादा मजकूर, एखादा फोटो किंवा व्हिडिओसाठी कट कॉपी पेस्ट हे ऑप्शन वापरायचो, तसंच आता आपल्या आवाजाचंही होऊ शकतं. आपल्या संभाषणातील आपला आवाज AI टूलच्या माध्यमातून वापरला जातो. आता हे कसं होतं हा प्रश्नही तुम्हाला पडलाच असेल. तर आपला आवाज हा व्हॉइस सॉफ्टवेअरमध्ये फिट केला जातो, त्यानंतर कम्प्युटरवर शब्द टाईप केले जातात आणि AI टूल आपल्या आवाजात बोलायला लागतो. तर काही नामवंत सॉफ्टवेअर कंपन्या आवाजाचा सॉफ्टवेअर तयार करतात. त्यामुळे जर का आपल्याला एखाद्या नंबरवरून कॉल आला आणि आपल्याकडे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आवाजात पैशांची मागणी होत असेल, तर हा आलेला कॉल आणि या आवाजाची तपासणी नक्की करा. आता AI टूलद्वारे व्हॉइस क्लोनिंग कसं केलं जातं हे सुद्धा आपण समजून घेऊयात. AI मध्ये दोन पर्याय आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे बोलताना लाईव्हमध्ये आपला चेहरा दिसतो आणि असं होण्यासाठी अनेक टूल्स वापरले जातात. आणि त्यातच ओपन सोर्स रूट नावाचा एक पर्याय आहे. त्यामध्ये आपला सिंगल फोटो जर का अपलोड केला तर सॉफ्टवेअरमुळे व्हिडिओ स्वरूपात आपला फोटो दिसतो. या सॉफ्टवेअरमध्ये एखाद्या व्यक्तीचा आवाज हा ट्रेन करावा लागतो, तर हा ट्रेन केलेला आवाज अर्ध्या तासांपर्यंत चालवलाही जाऊ शकतो. या सॉफ्टवेअरमध्ये RVC म्हणजेच रिअल टाईम व्हॉइस क्लोनिंग हे मॉडेल मिळतं. आणि आवाज हा सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केला तर समोर बोलताना कुणीही असला तरीही सॉफ्टवेअरमध्ये ट्रेन केलेल्या व्यक्तीचाच आवाज आपल्याला ऐकू येईल. प्रत्येकाची बोलण्याची शैली ही वेगवेगळी असते, त्यामुळे आपण जर का अनोळखी नंबरवरून पैशाच्या मागणीसाठी आलेला कॉल हा व्यवस्थित ऐकला आणि जाणीवपूर्वक लक्षपूर्वक ऐकला तर आपल्याला क्लोनिंग केलं आहे की नाही हे समजायला वेळ लागणार नाही. डीप फेक या टूलचा वापर करून तुम्हाला व्हिडिओ कॉलसुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही गोंधळातही पडू शकता. जर का तुम्हालाही तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या आवाजात पैसे मागण्यासाठी कॉल आला तर तुम्हाला कशी काळजी घ्यावी लागेल तेही ऐका. जर तुम्हाला असा अननोन नंबरवरून कॉल येत असेल आणि तुमच्याकडे पैशांची मागणी केली जात असेल तर तुम्ही परस्पर त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे आणि त्या व्यक्तीनेच हा कॉल केलाय का याची खात्री पटवून घेतली पाहिजे आणि मगच पैसे पाठवले पाहिजेत. यासोबतच बदलणाऱ्या आणि दिवसेंदिवस अपडेट होणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल घरातील वृद्ध व्यक्तींना तुम्ही याबद्दल शिक्षण दिलं पाहिजे. याबद्दलचे फायदे तोटेही समजावून सांगितले पाहिजेत. याशिवाय जर का तुम्हाला डीप फेक ऑडिओ कॉल आला असेल तर कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तींशी तुम्ही जास्तीत जास्त गप्पा मारायला पाहिजेत, वैयक्तिक प्रश्नही विचारायला पाहिजेत. आणि जास्त गप्पा मारल्याने तुम्हाला लक्षात येईल की कॉल करणारी व्यक्ती ही तुमच्या जवळचीच आहे की तुम्हाला आलेला कॉल हा अनोळखी व्यक्तीचा आहे. आणि तुम्हाला जर का वारंवार असे अनुभव येत असतील तर तुम्ही सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करू शकता. आणि ज्या क्रमांकावरून तुम्हाला कॉल येत आहेत तो क्रमांकही तुम्ही पोलिसांना देऊ शकता. 2023 करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जवळपास 83% लोक या व्हॉइस क्लोनिंगला बळी पडलेत. त्यापैकी 47% लोकांनी 50,000 जास्त रक्कम गमवली आहे. तर 69% भारतीय हे क्लोन केलेला आवाज आणि मूळ मानवी आवाज यातील फरकच ओळखू शकलेले नाहीयेत. मात्र एक चिंताजनक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात AI फ्रॉड होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट होतंय. तर मित्रांनो, यांसारख्याच माहितीपूर्ण विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.